हिंगोलीतील सार्वजनिक दसरा महोत्सवात 51 कोटी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. हिंगोली शहरातील ऐतिहासिक दसरा महोत्सवातील या रावण दहनासाठी हजारोंची उपस्थिती होती. 165 वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक दसरा महोत्सवातील 51 फुटी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या दहनाने विजयादशमीची सांगता झाली. यावेळी आकर्षक रोषणाईने रामलीला मैदान परिसर उठून दिसत होता. मागील 10 दिवसांपासून सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने रावण दहनाची तयारी सुरू होती. यंदा दसरा महोत्सवाचे संपूर्ण नियोजन हे खाकी बाबा मठाकडे होते. रावण दहना दरम्यान मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. महोत्सवासाठी आलेल्या प्रत्येक मान्यवरांच्या हस्ते रावण दहन करण्यापूर्वी आतषबाजी करण्यात येत होती. एएन न्यूज हिंगोली, मनीष खरात.